मागील वर्षी खरीप हंगामात कमी दर मिळाल्याने झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून राज्यातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 5,000 नुकसान भरपाई महाराष्ट्र सरकारने दिली आहे। राज्यातील 65,00,000 शेतकऱ्यांना याचा फायदा झालाय। 4,200 कोटींचं अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित करण्यात आलं। एवढंच नाही तर केंद्र सरकारने सोयाबीनच्या एमएसपीत 292 रुपयांची वाढ करीत प्रति क्विंटल 4,892 रुपये देण्याचा निर्णय घेतला। सोबतच केंद्र सरकारने महाराष्ट्रात 90 दिवसांसाठी हमी भावाने सोयाबीन खरेदी करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार 478 सोयाबीन खरेदी केंद्र सुरू केली। कापसाच्या एमएसपीत 501 रुपयांची वाढ केली आहे, म्हणजेच कापसाला आता प्रति क्विंटल 7,521 भाव निश्चित केलाय। सरकारच्या निर्णयाने यंदा शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात जाणार आहे।